या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स. आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील. HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य. 100% रिसेल गॅरंटी. इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत. ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना. ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार. त्याची रक्कम 1000 पुढे कितीही. मजुरीवर 50% सूट देखील मिळेल. पत्ता: रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माळशिरस पथकाने 20 जून रोजी तांबवे तालुका माळशिरस गावच्या हद्दीतील हॉटेलवर टाकलेल्या छाप्यात न्यायालयाने सोमवारी धाबा मालक आणि 2 मद्यपी ग्राहकांना 27,000 दंड ठोठावला. सविस्तर वृत्त असे, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मागील आठवडाभरापासून धाब्यांवर दारू विक्री करणाऱ्या आणि बसून पिणाऱ्या ग्राहकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला असून 20 जून रोजी दुय्यम निरीक्षक अकलूज बाळू नेवसे यांच्या पथकाने अकलूज टेंभुर्णी रोडवरील तांबवे गावच्या हद्दीतील हॉटेल महालक्ष्मी या धाब्यावर धाड टाकली असता धाबा मालक शंकर संजय नुसते वय 26 हा मद्यपी ग्राहक नामे किरण राजेंद्र भोसले वय 43 शरद महावीर गेजगे वय 27 यांना दारू पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत असल्याचे आढळून आले. घटनास्थळावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाने 180 मिली क्षमतेच्या देशी दारूच्या 4 बाटल्या, विदेशी दारूच्या 3 बाटल्या, काचेचे ग्लास असा 740 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून धाबा मालक आणि 2 ग्राहकांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कलम 68 आणि 84 अंतर्गत गुन्हा नोंद केला. तिन्ही आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी माळशिरस आलोक देशपांडे यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने धाबा मालकास 25,000 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 1 महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा, मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी 1,000 रुपये दंड, दंडाची रक्कम न भरल्यास 3 दिवसांची साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. तिन्ही आरोपींनी दंडाची रक्कम न्यायालयात जमा केली. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक बाळू नेवसे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक आवेद शेख, जवान गजानन जाधव, तानाजी जाधव, चालक मारुती जडगे यांच्या पथकाने पार पाडली. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.